साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर नगरसेवकानं कणकवली नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी छेडलेलं कामबंद आंदोलन मागे घेतलं. नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी लिपिक सतीश कांबळे यांना मारहाणीच्या धमकीविरोधात कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन छेडलं होतं. कणकवली शहरातील साईनगर गार्डनची पाहणी करत असताना नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी नगरपंचायत लिपिक सतीश कांबळे यांना मारहाणीची धमकी दिल्याविरोधात कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन छेडलं होतं. शहरवासियांची गैरसोय होऊ नये यासाठी नगराध्यक्ष नलावडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा केली. त्या दिवशीचा जो प्रकार घडला की आमच्या मुख्याधिकारी कर्मचारी सतीश कांबळे आणि अकाउंटंट मॅडम साईडवर गेल्यानंतर जे काही तिथे घडलं तर ते एक अक्षर म्हणजे खरोखरच चुकीचं आहे की माझा नगरपालिकेचा कर्मचारी परमनंट असू देत किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचा असू देत, तो माझा कर्मचारी आहे किंवा माझ्या नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांचा कर्मचारी आहे, त्याच्याबद्दल जर असं काही चुकीचं घडलं तर अर्थातच मी किंवा माझे सर्व नगरसेवक त्यांची बाजू घेणार. सत्ताधारी नगरसेवक असू देत नाहीतर विरोधी नगरसेवक असू देत, जर चुकीचं असेल ते चुकीचंच आपण म्हणणार. आणि कालचं जे त्यांचं आंदोलन होतं ते काल मला वाटतं दुपारनंतर त्यांनी एक त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं की सकाळी काल आमचं उपनगराध्यक्षाची निवडणूक होती त्याच्यानंतर दुपारी ते बसले, मी म्हणजे ते आम्हाला एक त्यांनी खरोखरच सहकार्य केलं. आज सकाळी मला आमदार साहेबांचा देखील फोन आला होता, आमदार नितेश राणे साहेबांचा फोन आला होता की ते काय असेल ते व्यवस्थित हँडल करा. आता त्यानंतर सकाळी सर्व कर्मचाऱ्यांना मी आता घेतलं आणि कर्मचाऱ्यांना सतीश कांबळे जो तक्रारदार आहे त्याला आम्ही सांगितलं की तुझ्या तक्रारीचं जे योग्य न्याय आहे तो तुला आम्ही मिळवून देऊ. मुख्याधिकाऱ्यांजवळ त्यांनी तक्रार दिलेली आहे, माझ्याजवळ दिलेली आहे. मुख्याधिकारी स्वतः हजर असल्यामुळे जो काय निर्णय मुख्याधिकारी घेतील तो योग्य घेतील, त्या तो जो काय मुख्याधिकारी न्याय देतील तो आमच्या कर्मचाऱ्यांना मान्य असेल, आम्हालाही नगराध्यक्ष म्हणून मान्य असेल. आपल्याला कणकवली शहरातील जनतेचं काम करायचं आहे, ह्या नको त्या वादात जर आपण अडकलो तर कणकवली शहरातील जनतेची कामं राहणार आहेत. त्याच्यामुळे कणकवली शहरातील जनता ही सकाळी 11 नंतर कणकवली नगरपंचायतमध्ये कामासाठी येत असते, आजूबाजूच्या गावातील लोक कणकवली नगरपंचायतमध्ये कामाला येत असतात. त्याच्यामुळे आपण हा एक सुवर्णमध्य काढलेला आहे आणि जर ह्यापुढे ही माझ्या कुठच्याही कर्मचाऱ्यावर जर अन्याय होत असेल तर मी नगराध्यक्ष माझे सर्व नगरसेवक ठामपणे माझ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहतील. जो घडलेला प्रकार आहे तो निंदनीय आहे, त्याचं समर्थन मी देखील करणार नाही किंवा कोणीही करणार नाही. पण आजचा जी आज जे आम्ही काय केलं नगर आमच्या नगरसेवक उपनगराध्यक्ष नगरसेवक अभि मुसे मी होतो आणि ती यशस्वी मध्यस्थी झालेली आहे मी समजतो. आपणसुद्धा मी पत्रकारांना विनंती करेन की आपणसुद्धा आता त्याला जास्त महत्त्व देऊ नका, आपल्याला कणकवली शहरात काम करायचं आहे, त्याच्यामुळे सगळं होईल ते योग्य होईल आणि कणकवली शहरातील जनतेच्या कामासाठी. नाही काय माहिती आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा न्याय मुख्याधिकारी करणार आहे. तिसरी गोष्ट, त्यांचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे कामगार युनियनचे नाटेकर, मी स्वतः त्यांच्याशी बोललो की त्यांना रिक्वेस्ट केली, ते तयार झालेले आहेत. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला सुद्धा सांगितलेलं आहे की ठीक आहे तुम्हाला नगराध्यक्ष योग्य न्याय देतील. न्याय देण्याचं काम मुख्याधिकारी साहेबांचं आहे, ते आपला तपास करतील आणि ते योग्य तो न्याय देतील जो कणकवली शहराच्या हिताचा असेल, समाजामध्ये कुठची कलंक निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेऊन मुख्याधिकारी योग्य तो न्याय देतील. हे बघा, मुळात आधी मुख्याधिकारींचा निर्णय व्हायचा आहे, माझ्या हातात ते काही नाही. मुख्याधिकारी जे काही बोलतील जे करतील त्याच्यानंतरचा विषय आहे, तोपर्यंत आमचे कर्मचारी काम करायला तो त्यांनी चालू केलेला आहे. नगराध्यक्षांच्या दालनात झालेल्या चर्चेअंती लिपिक सतीश कांबळे यांना योग्य न्याय देण्याचे आश्वासन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेतलं. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हरणे, नगरसेवक अभि मुसळे, लिपिक सतीश कांबळे, किशोर धुमाळे, मयूर शिंदे, प्रेरणा सोनसुरकर आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. उपनगराध्यक्ष व सदस्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की जनतेच्या नागरिकांच्या समस्या नागरिकांचे जे कामं आहेत ती करण्यासाठी तुम्ही आंदोलन मागे या, मी तुमच्या पाठीशी आहे. यापुढे कोणताही असा अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी
मी तुमच्या पाठीशी राहून तुम्हाला सहकार्य करीन. या निर्णयाच्या ह्याच्यावर आम्ही नगरपंचायत कर्मचारी आजचं आंदोलन काम बंद आंदोलन नाही घेत. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.